मिरजेतील अपेक्स केअर कोविड रुग्णालयास परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असून पोलिसांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी फिजिशियन आणि अन्य तज्ज्ञ डॉक्टर नसताना अपेक्स कोविड रुग्णालय सुरू करण्यास मिळालेल्या परवानगीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिरजेतील अपेक्स केअर कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 205 रुग्णांपैकी तब्बल 87 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर महेश जाधव यास सदोष मनुष्यवध प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. महापालिका प्रशासनानं गतवर्षी आणि यावर्षी साध्या अर्जावर डॉक्टर महेश जाधव यास 3 महिन्यांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. ICMR निर्देशाप्रमाणे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र डॉक्टर महेश जाधव याच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी फिजिशियन आणि अन्य सुविधा नसतानाही महापालिका प्रशासनानं त्यास कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी कशी दिली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉक्टर जाधव यानं कागदोपत्री नियुक्त केलेल्या डॉक्टरांनी येथील रुग्णांवर झालेल्या उपचाराबाबत हात झटकले आहेत. पोलिसांनी अपेक्स केअर कोविड रुग्णालयास नियमानुसार परवानगी देण्यात आली होती का याची विचारणा महापालिका प्रशासनास केली आहे. कोविड रुग्णालयास परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्यास जिल्ह्यातील टास्क फोर्सला याची तपासणी करण्याचे अधिकार आहेत. मात्र अपेक्स कोविड रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूबाबत आणि बिलाच्या आकारणीबाबत वारंवार तक्रारी झाल्या. रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील साहित्यांचे मोडतोडीचे प्रकार घडल्यानंतरही टास्क फोर्सनं याची चौकशी केलेली नाही. डॉक्टर जाधव यानं आर्थिक फायद्यासाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी MD मेडिसिन डॉक्टरांसह अन्य काही डॉक्टरांची कागदोपत्री नियुक्ती दाखवून परवानगी घेतल्याचे स्पष्ट होत असल्याने याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सांगली मिरजेतील अनेक हॉस्पिटलकडे महापालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.